सणोक्षण्याची करा विचार तरवया पार भविष्यातून नाशिवंत दिय जाणार सगळा ऐशका तो काळ सावधान संत सगळी धर व्यापडी करावी तातडी परमार्थाचे तुका म्हणे लुकीच्या व्यवहारे नका डोळे दुरी भरणे राहून नाशिवंत दिय जाणार सगळ ऐशका तो काळ सावधान माझी वाणी तुझे वर निघून नम माझी वाणी तुझे वर निघून नम माझी वाणी तुझे वर निघून नम शाईपणच ऐकू येते तिन्ही माईक ऐकू येईन हात बदलची. हॅलो जयंची गेल्यास प्रणव जयंची गेल्यास प्रणव वय सगळं त्या त्याधिकडनं तो येतो जयंसीपुरते काय माध्यमाने म्हणे म्हणे ईश्वराकडनं काय झालं तू दादा तो भावन झालो जरा तरी क्षणक्षणी आजी करा विचार तर व्यापार भविष्यात नाशिवंत देव जाणार सगळा ऐशका तो काल सावधान समयावेळी करावी त्यादेळी परमार्थाची तो का म्हणे ये लोकेच्या व्यवहारे नका डोळे दोरी भरून राहून नाशिवंत देव जाणार सकळ ऐशका तो काळ सावधान विठाल विठाल क्षणक्षणाची करा विचार तरा व्यापार भविष्य प्रसन्न सिंग किती शिकिरण तमले स्वतः परमेश्वर परमात्मा सोडले तो सत सत तो सत सत निवलेला मंग मारा दुसऱ्यांनी दुडायचे म्हणून तुकोबरा येतो तुकाराम माझा घातल्या ते त्या धरणाचा सगळ्याच्या भटांतरातला उपदेशवर परकेला दिला मंग आहे बिठा अभंग तुकाराम मारत होता तुकाराम माझ्या घाते तिला त्या धरणाचा आणि अभंगाला सुरुवात करण्यावरी दोन तीन मुद्दे आहेत कीर्तनाला घेतला अभंग तुकोबरायच्या घात्यातील आहे कडवे चार आहेत तुकोबाऱ्याच्या घात्यात एकूण अभंग 4092 आहेत. ए साईज उभे राहिलेले बसले तरी चालतील इकडे मध्ये येऊन बसले तरी चालतील इकडे जागा बाजूला गेले तरी चालतील ते गेटवर उभे राहिलेले इकडे मध्ये जागा आहे मध्ये येऊन बसले समजा इज्जत जात नसेल तर मग झाडाखाली जा बा मी कीर्तनात बसलो माझा अपमान होईल मग बाजूला जायचं मी एवढा मोठा असताना कीर्तनाला कसं बसायचं त्यांनी बाजूला जायचं डायरेक्ट येड्या बाबळीत बसायचं विठाल विठाल अभंग तुकाराम महाराजांचा तुकाराम म्हणजे खाते तिला त्या चरणाचे आणि अभंगाला सुरत करेवरी दोन तीन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या गाठ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपर आहेत काही अभंग नामपर आहेत
कायमंग संत भर आहेत, कायमंग विनंती भर आहेत, कायमंग विनवणी भर आहेत, कायमंग मागणी भर आहेत, कायमंग सालोबालो आहे, कायमंग घोंगडी आहेत, कायमंग पाईक आहेत, कायमंग व्याभिचारी अभंग आहे, कायमंग हिंदुस्थानी अभंग आहेत, कायमंग ख्याल आहेत, कायमंग गवळणी आहेत, कायमंग भोपाळ आहेत, कायमंग गायक आहेत आणि कायमंग नामपर आहेत, पण कायमंग उपदेशपर आहेत. प्रकरण एक वाक्य सांगतो, तुकोबारायचा गाथा पाचवा वेद जरूर आहे, पण त्याच्या पुढचं वाक्य आहे महाराज, तुकाराम महाराजांचा गाथा हा तुकोबारायच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारायचा गाथा आणि माऊलीचा निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही, तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे. ज्ञानोबाराय मुळात अवतार पांडुरंग आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथेतील आहे, पहिला मुद्दा संपला. पण हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे आणि 99% भजन्यांच्या पाठ आहे. शक्यतो आता गायक वादकांनी पाठ करणे हा व्यवसाय बंद केला आहे. कीर्तनकाराने अभंग घेतला का यांनी मोबाईल काढायचा आणि मोबाईलामधून अभंग पाहायचा, माईकवर पुढे ठेवून चाल म्हणायची. गाथा वाचणे विषय नाही आणि का वाचायचा, त्याचा जर फायदाच नाही वाचायचा नाही ठरून टाकलं नाट मोबाईल बंद करा, तो तुमच्या हातातला बंद करतो, मी गेलो लावा. नामपर अभंग आहेत, संतपर अभंग आहेत, विनंतीपर अभंग आहेत, विनवणीपर अभंग आहेत, पण आजचा अभंग उपदेशपर आहे. ए पुढे सरकार तिकडे त्यांना जागा नाही राहिली, ते उन्हात गेले तिकडे, इकडे जागा आहे सगळी, या बाजूने या उठा तिथून हे इथं इथं या दोन्ही यांच्यामध्ये भरपूर जागा आहे. मग ते कीर्तनाला एकदा लिंक तुटल्यावर ऐकणाऱ्यांचा मूड खराब होतो, मजा राहत नाही, उठ ना तिथून, या इकडे इकडे जागा आहे लागेल तेवढी. अजून हा कोपरा रिकाम आहे, तुम्ही जा तुम्ही जेवून घ्या रे, कीर्तनाला. ए कीर्तनाचं एक वाक्य सांगतो, ए तुम्ही जर माझ्यासाठी कीर्तनाला 2 तास दिलेत तर मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे, कारण आज गरज कशाची आहे समाधान बोलत जायचं कीर्तनाला. आणि तुम्ही मी भाग्यवाने महाराज तिन्ही लाटेतून वाचलोय, हा विनोद नाहीये, हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. तुमचं काय मत आहे? हा आपला जन्म नाहीये, एवढ्या महासंकटातून आपण जिवंत आहे याचा अर्थ आपण थोडेफार तरी पुण्यवान आहेच आणि हे मान्यच करावं लागेल. आणि नसुद्या आपल्यावर कुणाचं पुण्य नसुद्या, पण आपल्या आई वडिलांचा आपल्यावर नक्की आशीर्वाद आहे. तुमचं काय मत आहे? नसुद्या देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, यदा कदाचित मिळणार सुद्धा नाही का, देवाचं म्हणणं योगियाच्या ध्याती ध्याता न तुळशी, तो मिळालाच असं नाही, देवाचा आशीर्वाद मिळेलच असं नाही. आणि देवाचा आशीर्वाद मिळाला नाही तरी ज्याला आईबापाचा मिळाला त्याला देवाच्याची गरज नाही, त्याला देवाच्या. जसं ज्या घरात म्हाताऱ्या माणसाची सेवा केली जाते आणि तुळशीला पाणी घातलं जातं त्या घरातल्या स्त्रीनं पारायण करायची गरज नाही, नाही करायचं पारायण करून काय करायचं, काय करायचं काय, पारायण करून जे मिळणार नाही ते म्हाताऱ्याच्या आशीर्वादात मिळेल मिळेल. साधी गोष्ट आहे ना, एकही पारायण पुंडलिकाने केलं नाही, एकही जप केला नाही, तप केलं नाही, ध्यान केलं नाही, धारणा केली नाही, डोंगरात जाऊन बसलं नाही, भाकरी खायचं बंद केलं नाही, बोलायचं बंद केलं नाही, कायच केलं नाही, वैकुंठाचा पांडुरंग त्याला भेटायला आला. आता उलट ऐका, सावता बाबा वारीत गेले नाही, सावता बाबा दिंडीत गेले नाही, सावता बाबांना हात जाईन तिकडे गण लावला नाही, दीड दीड तास देव चोळले नाही, काळ्या आईच्या शेवेत देव लपायला जागा मागत. सावता बाबांना जप केला नाही, सावता बाबाने तप केलं नाही, योग याग विधी येणे काही केलं नाही, जप तप कर्म क्रिया नेम काय भाषा आहे मला,
काहीच केलं नाही, जप नाही तप नाही, शेत नांगरायचं पिकं काढायची, पण त्या शेत सावता बाबाच्या शेतातली पिकं कांदा मुळा भाजी झाली कोण अवघी विठाबाई माझी. काय बोलायचंय मला, शेतातली पिकं सुद्धा विठाबाई झाली. आता त्याच्या पुढे ऐका, गोरोबा काकानं काहीच केलं नाही, फक्त मडके घालवायचे. मुलगा मेल्याचं दुःख नाही, मुलगा तर जिवंत झालास, पण कटेवरचा पांडुरंग भेटायला झाला आणि तुटलेले हात पुन्हा जोडले. चांगला चांगला अभ्यास करा. लय पारायण लय पोथ्या वाचून देव मिळतो हे तुम्हाला सांगितलं कोणी? हे चुकीच आहे. अय काहीच नाही, माझ्या पाठीमागं देवा, ए देवा मला सुंदर रूप तूच दिलंय. माझ्या पाठीमागं लागली ती भेदरच्या भाषेची माणसं आहेत. जर माझ्या शरीराला हात लागला तर इज्जत तुझी जाईल, झाड होऊन राहिली. पुन्हा टच लावून देतो अभंगाचा. जी व्यक्ती ज्या पुन्हा सरकायचं परत लावून घ्यायचा अभंग. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे चार आहेत, उपदेश पर आहे. पैकी काय शंका? उत्तर, उपदेश का केला? तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम उपकार कोणी करीत नाही. एवढं चाललंय, कोण उपकार करतो? पाखवाद्यानं पाखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही, आणि कीर्तनकारानं कीर्तनही केलं तर काय उपकार नाही. काय उपकार आहे? तुमचं काम आहे. तुम्हाला देवाने त्याच्यासाठी पाठवलं, पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, दुकानदारानं काट्याला झटका न मारता कमावलं पाहिजे. उपकार करीत नाही तुम्ही. कचा कच दरवर्षी स्लॅब टाकीता नवा, जनता लुटून. आणि किती लुटली जनता? किती ग्रॅमचा किलो आहे? किती ग्रॅमचा किलो आहे? 1000. 500 तर किती? 250 तर किती? पावशे रात पावसं किती? 1200. महाराष्ट्रातल्या एखाद्या दुकानात मला 125 माप दाखवा. दाखवा, मी त्या दुकानाचे अख्खे पैसे भरून देतो. दाखवा माप, एक तर 100 आहे नाही तर 120 आहे. मग आत्तापर्यंत जेवढी जनता 5 ग्रॅमला किलो मागं लुटली, माल इकला किती असन? मग कोणताही शेट मला म्हातारपणी सरळ दाखवा, राहणारच नाही. माझ्या नसीबाचा भाऊ भाऊ किती भोग असतो. आपल्या तर सगळ्यात काही मजा राहिली नाही. आता मला तर वाटतं मारावा, तो मारावाच. देव सोडे, देवाने देवाचा बाप सोडला नाही, आपल्याला कसा सोडेल? माणसं विचार करीत नाही. चोपदार ते काढतो द्या उसकून दिली. चोपदार आहे, लय तरुण ठोला तुम्ही. काय राहते कीर्तनाच? एकदा ऐकणाऱ्यांना लिंक लागले ना, मग त्याला विक्षेप नाही चालत. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर 2 वर्ष लोक हसलच नाही. लोक नुसते टेन्शन, जवळ यायचं नाही, थुकायचं नाही, खोकायचं नाही, शिकायचं तर नाहीच. आता कुठंतरी चला माग. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोला जा केलंच, बोला ए केलंच पाहिजे. पाखवाद्यानं पाखवाद, मी म्हणतो पाखवाद्यानं रोज अर्धा तास पाखवाद वाजवायला पाहिजे. कीर्तन ए भजनानं रोज अर्धा तास प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि कीर्तनकारानं रोज अर्धा तास पुस्तक उचाकलं पाहिजे. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू, नाही तर आम्ही दोघं संगत असू. तुम्ही काही फुकट करीत नाही. अहो तुमचं ते तुमचं ते काम आहे आणि करायलाच. तुकाराम महाराज त्यासाठी आले. उतरया जना जड जीवा, हो हो हो, उतरया जना जड जीवा, उतरया जना जड जीवा, उतरया जना जड जीवा. अवतार तुम्हा धरया कारणा, उतरया जना जड जीवा, उतरया जना जड जीवा. अवतार तुम्हा धरया कारणा, उतरया जना जड जीवा, उतरया जना जड जीवा. पहिला मुद्दा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यांना ते काम केलं पाहिजे. उपकार काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून रस्ता झाला, टक्का काढून झाला. काही लोक म्हणतात आपल्याला गावच गाव 5 वर्ष आमच्या ताब्यात द्या, आम्ही गावाचा विकास करू. तू फक्त तुझी दारू सोड, गावाचं पाहू काय करेल.
तू चड्डीत मुतवतो, तू काय गावचा विकास करतो? चांगली चड्डी वल्ली करतो. अरे माणसाने हे इथून पुढे गावचा विकास नका करू, इथून पुढे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विकास करा. काय मत आहे तुमचं? काही लोक म्हणतात त्यांच्या नेतृत्वात असं बिगर टक्क्याचा धंदा सांगा. ए इकडं काय मला करमत नाही का काय? विठाला 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 विठाला. बस जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं. पैलवानानं एकेकाला एकासाठी पाठवलं देवाने. ज्ञानवरायला पाठवलंय समाज ज्ञानी करण्यासाठी, तुकाबारायला पाठवलंय वैराग्य कळण्यासाठी, नामदेवरायला पाठवलंय भक्ती कळण्यासाठी, सेना नाव्याला पाठवलंय व्यवसाय करण्यासाठी, गोरोबा काकाला पाठवलंय परमार्थ कळण्यासाठी, आणि सावता बाबाला पाठवलंय कर्मात देव आहे सांगण्यासाठी. प्रत्येकाला खाली पाठवलंय आणि ते देवी उपकार कोणी नाही. तुकाराम महाराज त्यासाठी झाले. सेवा बिवा सोडून द्या, फुकट फक्त तिघच करतात या जगात. काही लोक म्हणते बघ कीर्तनकार लोक पैसे घेत नाही आणि पाया पडायचे मोजून घेतल्याशिवाय राहत नाही. मग पाया पडलेले का लोकांना देत नाही? या लबाड आहे सगळ्या, ह्या सगळ्या लबाड आहे. फुकाट कोणी करीत नाही, फुकाट ती घटनाच करतात. एक आई वडील, दोन संत आणि तीन भगवंत. तुमचं काय मत आहे? काय मध्ये कोण करतो फुकाट? आई वडील फुकाट करतात, बाकी कोण करतंय? संत करतात आणि देव. कटेवर हात ठेवून उभा राहिला महिला मंडळ. शेतकऱ्याचा बैल गुडघे इतक्या गवतात सरतो, अजून त्याला सर्पदंश नाही. शेतकऱ्याची बाई गुडघे इतक्या गवतात काम करते, अजून तिला विंचू चावला नाही. आणि तुम्ही मी एवढा प्रवास करतो, अजून अपघात झाला नाही. देवाची कृपा आहे. मागे पुढे उभा सांभाळतो आणि महालातल्या राजालाही सांभाळतो. काय देव दयाळू आहे, किती दयाळू आहे पाहा. बेडूक जिवंत आहे, माशी जिवंत आहे, खेकड जिवंत आहे, ऊ जिवंत आहे, पिशवी आपला पिसू जिवंत आहे, ढिकून जिवंत आहे, बैल जिवंत. एकही उपाशी मेला नाही, एकही आणण्यापाण्यापासून मेला नाही. हा फक्त कटेवर हात ठेवतो, विटेवर उभा राहतो, दोन्ही नजरेनं जगाक पाहतो, अख्ख्या जगाला सुखी ठेवतो. अख्या सगळ्यात उपकार त्याचे. बाकी कोण उपकार करत? बाकी कोणाला गरज आहे? पैसा बिसा कामा येत नाही, जरा येडेपणा डोक्यातून काढून टाका. परत निढाय का? पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही. सत्ता जर कामा येत असती तर एकाही गावचा सरपंच पॉझिटिव्ह निघायला नको. का? गाव त्याचे ताब्यात आहे. पण ते डबल डबल निघले. 288 मधल्या निम्यांचा गार का झाला? अख्खा मतदार संघ त्यांच्या ताब्यात आहे. पैसा कामा येत नाही, ऐका नीट, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, बायको अजिबात कामा येत नाही. अरे म्हणतोय आपण फक्त माई बायको आहे, काय काय कामाची काय? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकून पाहिलं नाही का? असं का? उलटा लांब बांबू घेतला तिनं बाकरी द्यायला लागला. घे बांबूच काढला, बांबू बाकरी. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय कवा. आणि हा याला तिला म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी आहे. बायको कामा येत नाही.
पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, प्रियशीचा अजिबात कामा येत नाही. काय केलं नाही आपण आपल्या प्रियशीसाठी सांगा, काय केलं नाही. तिला मोबाईल घेऊन दिला, बॅलन्स टाकून दिला, बॅटरी चार्जिंग करून दिली, तिला गाडीवर फिरवलं, तिच्या भावाचा तीन वेळा वड्याला मार खाला, तिचा तिच्या घरच्यांनी कचकावला, भाऊबंदांनी उचलून आपटला, गुरुजीने बी लाईट बंद करून हल्ला, घड्याळ गाण टाकून पेट्रोल टाकलं, तिला फिरायला नेलं काटवानात, येड्या बाबलीत कॅनॉलच्या त्या बाजूला, येड्या बाबली दोघं गप्पा आणि बसले, बाबळा येडी ही पोर आहे उरफट्या बावलीची, आणि हा गडी श्यामला, आणि हा ती याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने बाबळीतच सोडून दिला काच का. हा पाटा पाटानं पाय 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 सत्यगावकडे निघला काच का. अरे का, अरे प्रियसी कामा येत नाही, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, बायको कामा येत नाही, भाऊबंद तर अजिबात कामा येत नाही. भाऊबंद तर लय नालायक मारत, भाऊबंद असे खपाखप मेले पाहिजे, एक सुद्धा अवलाद जिवंत नाही राहिले. भाऊबंद लय नालायक असा सपाटा उठला पाहिजे त्याला, कारण भाऊबंद इतके नालायक आहेत जिवंतपणी नीट जगून दिली नाही, मेले होते त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन द्यायचे, नको कोणा राम राम आपलीच टोळी उचल रे मडक. चला आता पुढं. ए सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, बायको कामा येत नाही, प्रेयसी कामा येत नाही, भावबंध कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. चांगलं वागणं कधीतरी आप कधीतरी आपण गायला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण दिंडीला पंगत घातली, आणि कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय. तुमचं काय मत आहे? कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायाला वाकलोय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी एखाद्याशीला एखाद्या वारकऱ्याला चहा पाजलाय, कधीतरी आपल्या दारावरून दिंडी गेली तर त्या दिंडीला जेवण दिलंय. अरे कधीतरी आपण कळत न कळत नादवाद का होईना पण आपण दिंडीत गेलोय. जाऊ द्या, आपण संसारी माणसं आहे, आपल्या सारख्या दिंड्या जमणार नाही. पण एखादी महिला शेजारच्या बाई बरोबर सहज दिंडीत गेली, तिला पांडुरंगाचं दर्शन झालंय, त्रिंबकला गेली तर निवृत्तीनाथाचं दर्शन झालंय. जाऊ द्या, वारीत गेली, वारीत गेली चार दिवस भजन नाही येत तिला, पण भजन कानावर पडलंय. कानावर पडलेलं भजन सुद्धा कधी वाया? लोकांना तुमचं काही घेणं नाही, तुम्ही भ्रमात आहात का मी गेलो काय होईल, काही होत नाही. काय मत आहे तुमचं? महिना नाही झाला अजून, एक महिना, एक महिना नाही झाला अजून, अनाथाची माय लोक विसरले, विसरले लोक, लोकांना काय घेणे. तुमचा मुलगा डॉक्टर कोणी करील रे, पखवाद्याला पखवाद्याचा बऱ्या पखवादा केला तर काय विशेष नाही, गायकानं गायक केला तर काय विशेष नाही, पण महिला मंडळ जिनं स्तनातलं दूध पाजलं नाही, जिनं कुशीत बाळ ठुलं नाही, त्या माऊलीनं म्हातारपणात 48 तास व्याख्यानं दिली, म्हातारपणात 48 तास, आणि झुळी पुढं ठेवायची आणि पैसे गोळा करायचे. त्या पैशावर लाखो निराधार मुली सुखी गेल्या, त्यांचे लग्नही करून दिले आणि त्यांचे संसारही. त्या मातेला लोक महिन्यात विसरली, तुम्ही कोण? लोकांना काय घेणं? 15 दिवस झाले नाही अजून, जिनं 7 समुद्राच्या पलीकडे स्वर नेऊन घातला तिला लोक 15 दिवसात विसरली. गेलं काय राहिलं? काय राहिलं? काय गेल्या लता मंगेशकर, काय राहिलं? लोकांनी बोर्ड लावले डिजिटल भावपूर्ण श्रद्धांजलीचे, तर लता दिदीचा बारीक लावलाय फोटो, आणि लावणाराचा मोठा लावलाय. इतकी नालायक लोक झाली. अरे फोटो जी जी गेली बिचारी, तिने स्वर भजन नाहीये, स्वर शास्त्र आहे.
आणि तिनं महाराष्ट्रातल्या मातीचा स्वर सातार समुद्राच्या पलीकडे नेला. ती तिचं डिजिटल लावलंय लोकांनी, तर त्या माऊलीचा फोटो बारीक लावलाय आणि ह्या नालायकाचा मोठा लावलाय. पाहणाऱ्याला अंदाजीनं कोण गेलाय लता दिदी गेली का हा दरोडे खोर गेला तिला कसं. अरे मेलेल्या माणसाचा वापर जर तुम्ही प्रसिद्धीसाठी करायला लागली याच्यापेक्षा काय वाईट. आणि आज सगळी माणसं केवळ कशासाठी जगतात, प्रसिद्धीसाठी. काय गरज होती, विसरले लोक. अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला लोक विसरली, विसरली लोक. काय विद्वान माणूस विसरले, पुढे सांग का. ए अटल बिहारजी सारख्या राजकीय योद्ध्याला लोक विसरली. आणि संप्रदायातली मंडळी ध्यानात, ए संप्रदायातली मंडळी ध्यानात ठेवा. एक वर्ष झालं वक्ते बाबाला लोक विसरली, निवृत्तीबा वक्तेला लोक विसरली. पुढे सांग का. 6 महिन्यात एवढे गायक आहेत, अख्खे बाबा इंगळेला विसरले. आणि सगळे गायक बाबा इंगळेच्या चालीवर पोट भरित आहे. सगळे माय नाही वेली कोणची त्याची चाल तशी ते तशी म्हणायची. मरल तो महाराष्ट्रात पखवल्या झाला नाही बाबा इंगळेची चाल वाजवणारा. विसरली लोक काय घेणार. एवढे कीर्तन करा, अभ्यास करतात. तुम्ही जुने म्हातारे माणसं सांगतील फक्त, जुने वारकरी. तुम्ही एवढे कीर्तन करा, अभ्यास करतात आणि आकडून आकडून माझ्यासारखा कोण नाही, माझ्यासारखं कोण नाही. मला एक फक्त जुन्या भजनेनी सांगा, जगन्नाथ पवारांची डुप्लिकेट कुणाक आहे का एवढं दाखवा. दाखवा कोणत्याही बाबा का दाखवा. प्रत्येक कीर्तनकारक कोणाचं तरी टाच नाही का. ह्या बाबानं सोडवलेला अभंग त्यानं ऐकून तसा सोडवायचा. यानं ते प्रत्येका का पाहा. तुम्ही कोणताही बाबा सोडा, स्वतःचं कोणाचं काही नाही. फक्त याचे 10 वाक्य, त्याचे 5 वाक्य. मला फक्त अख्ख्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांमध्ये जगन्नाथ अण्णाची डुप्लिकेट कोणाक दाखवा. है तुम्ही फक्त दाखवा का जगन्नाथ पवाराचं टाचत या कीर्तनकारानं जसंच्या तसं बसवलं असं दाखवा. सोडून देईन फेटा ठेवून आजच. नाही का विद्वान माणसाची लकप नाही करता येत महाराज. 80% कीर्तनकारांकडे इंद्रीकरचं भांडवल आहे. 80% पण इंद्रीकर जे भांडवल आहे ते कोणचं नाहीये, स्वतःची निर्माता आहे. आपलं जे भांडवल आहे ते इतरांचं कुठं सापडणार, कोणाचं सापडा व यानं इंद्रीकरनं याचं चोरलं. तुम्हाला एक चित्रपटात नट होता, जुन्या माणसाला सांगतो, आता या लहान आल्या पोरांना फक्त माहीत नसल. एक नट होता चित्रपट सृष्टीत, निर्माताही तोच, दिग्दर्शकही तोच, मार्गदर्शकही तोच, आणि स्टोरी लिहिणाराही तोच. बस दादा बोलतो असा माणूस झाला महाराज. तसा चित्रपट निर्माता. अरे हे बाकीचे कथा याकानं लिहायची, एडिटिंग एकानं करायचं, हा बावळटपणा आहे. आता डोंगराला जाऊन शूटिंग करायची, एका एका गावात एक एक सिनेमा तयार केला. शूटिंग एकदम साधी, इहिरीची मुठरीची पायपाची घराची बाजारातली डोंगरातली बाकड्यावरच गाणे. पण त्या तुळीचा दिग्दर्शक झाला का, नाही. मग जगन्नाथांना पवार हे वारकरी संप्रदायाला दिग्दर्शक होता, त्याच्या तुळीचं टाचण कोणाला काढता आलं नाही. आता काय कीर्तनकारांकडं, आता काय, आता कीर्तनकारांना प्रसिद्धीची हाव सुटली. हाव हाव किडा किडा, गायक वादकांना नुसता किडा. आणि काय ऐकतात लोक, अर्धा तास आई अर्धा तास बाप. आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. दाव्यात आई मौतीत आई, नुसती आईच कुठून आणली. आणि बाबांना रडायचं आईची माहिती सांगताना. आणि आई काय ह्या यातलंय तज्ञ, यांना काहीच कळलं. यांनी लगेच म्हणायचं, बाई हा काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं. बाई बाबा असावा तर असा बाबा असावा. बाई पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं, पण मी कधी रडले नाही एवढी त्या बाबाच्या कीर्तनात
रडली बाई. आणि जे माया घरात घडात तेच बाबानं सांगितलं. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अग बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली, तुला काय माहिती. त्याची आई काचा बाप आलाय. खरं कोणी बोलायचं आता आमच्यासारखे खरं बोलत तर जो उठन तो गोडाला येतो इंद्रकर. फक्त खरं बोल नाही, इथून पुढे कलियुगात असे म्हणायचं. पुढारी म्हणा ना बैल गाभन. आपण म्हणायचं साहेब बैल झनला, गाभन नाही बैल झनला. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्या गोऱ्याचं दूध तुम्हाला दिलं आता एकदम बरोबर. ऐका कलीचे महिमान आज त्या सिरी चले जना. लोकांना काही घेणार नाही. गेले चांगले, उद्या इंदुरीकर गेला. समजा आज कीर्तन संपल्या संपल्या मी गेलो. आज माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय. मी जाणार उलथून, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे. जाळायला बरं, ते नाही आलं तरी मला कुणीतरी. अरे बाबा, आपण बुडालो जग बुडालं. काय जगाचं खरं आहे, खिसा गरम येतवर जेगे, मनगटात ताकद येतवर जेगे. आपला खिसा गरम आहे, जगाला गरज आहे. आपले हातपाय चांगले, जगाला गरज आहे. काय लोकांना घेणं आहे. काही लोक नसते म्हणते बाबा माया 10-12 कारखाने आहेत, 5-6-5 संस्था आहेत, 5-25 कॉलेज आहेत. मी गेलो एवढा कारभार कोण चालीन. कोण चालीन म्हणजे तू जात नाही म्हणून लोक थांबले. तू जाय पाहिला बाबा माया ताब्यात 10-12 कारखाने, काही कुणाचं आडत नाही. विचारा भारत आंबेला जळ परभर म्हणतील हाय हाय. जगाला काय घेणं आहे. माणसं नुसते म्हणते हे हे काय हे नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. काय होत नाही, प्रसिद्धी नको. ए माऊलीची ओवे, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी, जगा माझी. काय गरज पडते. आता कीर्तनकाराकडे अजून एक भांडवल आलंय, क्लिपा टाकायच्या क्लिपा. गायकानं वादकानं महाराज लोकांच्या क्लिपा कशा माहिती का. आता सध्या मी मुखेडला येत आहे, तुम्ही कीर्तनाला या. तू काल झक मारा येतो इथं, आणि लोक काल बोकांडी बसाय बोलितो. एक वाक्य सांगा. ए राग येईल भजन्यांना, मला काय तुम्ही शिकेन नाही. आपलं काम थोडं वेगळं आहे. पण कीर्तनकारानं स्वतःची प्रसिद्धी करणं हा संप्रदायाचा अपमान आहे. तू ये नाही तर तिकडं वाढ्याला मार. काय लोकांना घेणे. मी मुखेडला येत आहे, तिथे माझी सेवा आहे. सेवा. आणि तुम्ही सेवेला काय झक मारायला. अरे नालायक हो, संप्रदाय इतका मोठा आहे, एवढी गळ्यात लटकवलेला अजून एकदाही उपाशी मिळाला नाही. एवढी ज्यांना लटकवली मुखेडला सप्ता बसला, पारायण हो नाही तर ना हो, 7 दिवस 2 टाइम जेवण आहे. हरिपाठ येऊ नाही तर 35 टायमाला येईन बाबळी झोप. विनोद नाही. ज्येष्ठ वद्य सप्तमी आली की आळंदीत 10 लाख आहेत, ज्येष्ठ वद्य अष्टमी आली की देहूत 10 लाख आहेत, आणि आषाढ शुद्ध एकादशी आली की पंढरपुरात 25 लाख आहेत. त्यातला एकही उपाशी नाही. कीर्तनकाराला काय प्रसिद्धीची गरज आहे. मी येणार आहे मग आहे तर काही लोक इतके नालाही झाले. लोक आता म्हणतात तुमची युट्यूब पाठवा म्हणजे आम्हाला तारीख घ्यायला. एक क्लिप तर अशी वाचली मी शिवराज शिवजयंतीच्या काळात, 2 तारखा खाली आहे, घाई करा घाई करा घाई करा म्हणजे राहिलेले 2 काय बोलायचे. मा संपली माणसं. इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता,
माणसं पुरी संपलीत, काय मत आहे तुमचं? काय नाही, फक्त कडक कपडे घालून येणार त्यात लोक, नाही तर काय? 80% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, काय मत आहे तुमचं? 40% ग्रामपंचायत सदस्यांना फोनपे करता येत नाही, आणि 50% नाही 60% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही, बोला काय मत आहे तुमचं? ऑनलाईन तर त्यांच्या खानदानीत माहीत नाही. मग आता अशी जर परिस्थिती झाली तर समाज संपायला काय लागेल मला? आणि आज माणसांवर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहे. संपली माणसं, काय माणसं राहिली कुठं? अरे इंदुरीकर 15 वर्षापूर्वी म्हणत होता, असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ येणार नाही. आला 50-50 शांतविधी एका एका गावाने पाहिल्यात 3 महिन्यात? नाही पाहिलं? अरे 50% प्रयत्न वडीत नेलेत रे, वडीत वडीत नेलेत, खांद्यावर नाही गेले प्रेत, प्रेत वडीत नेलेत. जाळले अर्ध आले, एकच मुलगा होता, पाणी पाजायला नव्हता, बायको रडायला नव्हती. महिला म्हणलं नवरा पॉझिटिव्ह निघला, बायको पॉझिटिव्ह निघली, नवरा मेल्यावर 10व्यापर्यंत त्या माऊलीला माहीत नाही. असे चित्र पाहिले नाही आपण? पाहिले नाही? काय चित्र होते मला, ए पोरगा पाणी पाजायला नाही, बायको रडायला नाही, गंदा द्यायला भाऊबंद नाहीत, 80% प्रेतांचे पिंडदान झाले नाहीत. त्याच्या पुढं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. ए 13वे घातले लोकांनी, ए 13वे घातले लोकांनी. महिला म्हणलं बिचारीनं कसा का होईना, पण 13व्याचा स्वयंपाक केला. उदाहरण शेजारुणान 13 ताटं मांडली, 13व्याची 13 ताटं रक्ताचे जेवायला बसले नाहीत. बापाच्या 13व्याला पोरगा जेवला नाही, काय मत आहे तुमचं? फक्त कडक कपडे घालून आम्ही सुधारलो, माईक माईकवर आव सणायचं, आणि माईकवर लोक नादी लावायचे, सीझन काढून घ्यायचे. निवडणुका आल्या का धर्माच्या टापा मारायच्या, 5-50 पोर नकाटरी प्यायला शिकवायच्या, तिथा लोका प्रमुख गटप्रमुख करून टाकायचे, सीझन काढून घ्यायचा आणि त्यांच्या ठोकून द्यायची 5 वर्ष. हा विनोद आहे. प्रेत ते ताट मांडली 13व्याची, सांगा मला त्या बिचाऱ्या बाईने स्वयंपाक केला, तिला मन नाही येतो, भावना नाही येतो? अरे गायीनं आणि कुत्र्यानं 13वा खालाय, पण पोटचा पोऱ्या बापाच्या 13व्याला जेवला नाही, आणि 13व्याच्या आत त्याला त्याला गाठून फेर पाडून इस्टेट वाटून मोकळा झालाय. अशी कीर्तनात बसेल आत्ता माया पुढं. मी नाव सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया झाली, काय म्हणते तुमचं? बाप मेले तर दुखणं झालं नाही, यांनी फेर बदलून तात्या गाठून तात्या मॅच करून फेर पाडून घेतले. अय राग येतो लोकांना बोलल्यावर. इंदुरी कथा 13वा झाला नाही महिला मंडळ नवऱ्याचा. अय 13वा, एकुलता एक मुलगा होता त्याला, 25% बाया स्वतःचं पोरग घेऊन बापाच्या घरी निघून गेल्यात. नवऱ्याच्या 13व्याच्या आत तिचा बाप सुद्धा इतका नालायक, त्यानं पोरगी घरात घ्यायला लागत होती, कान फाड फोडेन, तिथं त्याचं तिच्या आईचं दुःख जरा खालकं होते. मग ये त्यानं पोरगी घरात घेऊन फोन केला, तुमचं तुमचे खाते फोडून घ्या, आम्हाला मोकळं करा. म्हणजे म्हणजे आम्हाला दुसरा नवरा करायला पर करायला नाही, केले काहींनी मागच्या आठवड्यात, पा आता काय मॅक. संपली माणसं, माणसं संपली, आणि त्याचे झटके 50 वर्षात एवढे फवारले नव्हते कांदे, एवढा फवारला यंदा. पन्नास वर्षात असा रोगच नव्हता आला कांद्याव. अजून 15 दिवस थांबा कांदा. फुकाट द्यावा लाग. हवे विनोद नाहीये. आणि कसंही करा, एकरी कांद्याला 55,000 रुपये खर्च येतो. एकरी कांद्याला 55,000 रुपये खर्च येतो, घरचा आदब सोडून देव येतो. एवढे लोक भयानक वागायला लागले हो, देव का आला सोडी नको. लोकांनी काय पुढचं डोकं लावलंय सांगा तुम्हाला ह्या कमेंटात. ए
यांचं डोकं यांचं थोरला पोरगा कोरोनाने गेला, धाकट्या लग्नाचा राहिला होता, धाकट्याला थोरली करून टाकली प्रेम म्हणून नाही इस्टेट वाचाव म्हणून. यांना हे माहीत नाही महिला मंडळ, आता बोलू नये मला तळतळी ती, मी घरूनच निघताना ठरवितो आज वाईट बोलायचं नाही, पण मला कळ निघत नाही मला मी तळतळीने बोलणारा माणूस आहे मला. मी महिला मंडळ ए ए पर्या बस खाले जा बाहेर होय. ए महिला मंडळ आपली आई, ए आपली आई बायकोची आई, गुरुची पत्नी, मित्राची आई आणि थोरली भाऊजाई आई समान असते. कोण सांगेल हो यांना, कोण सांगेल? धर्म संपला, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. आता अभंग, अभंगातला दुसरा मुद्दा संपला, पुन्हा डोकं लावायचं नाही. अभंगातला तिसरा मुद्दा, श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करताना आपल्याला अंतरंगात थोडी सुरुवात करायची, कारण अभंग सगळ्यांच्या पाठ आहेत. आता सरळ बसायचं, फक्त फटाफटा उत्तर द्यायचं. अंतरंग थोडा सांगतो, अभंग आहे क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, थोडा टच लावून देतो. फक्त शाळेतली पोरं, काही जणांना फुले येतात आणि काही जणांना फुले येत नाही. शाळेतली पोरं 5वी ते 12वीपर्यंत इंजिनिअरिंग डिप्लोमाचे सगळे, काही जणांना फुले येतात म्हणजे फुले फळे येतात आणि काहींना बोलत जा पटकन ए काहींना फुले येतात. तू कितीला आहे? तू 7वी, तू 6वीला गेलता का? तू 5वीतून डायरेक्ट 7वीत येईल. तुमच्यात तिसरीला कोण आहे रे? तिसरीला, तिसरीला कोण आहे तुमच्यात? तिसरीला तू ये उभा राह बस का रे? हा डायरेक्ट तिसरीला जाय रे, हा पुढच्या महिन्यात डायरेक्ट 4थी आणि हा डॉक्टर झाला. मिली माणसं, माणसं संपली महाराज. हा उरफाटी इंजेक्शन टूची महाराज काला काय जमली माणसं. हो नेमका हा डॉक्टर झाला म्हणून हे डॉक्टर आले का? हा विनोद नाही. ए ए पुरी इकडे बघ, सरळ बस सुट दी दोन इकडे सरक पुढं. ए ऐकायला आलेले बरं, ए मुद्दा अंतरंगात सुरू झालाय बर. ए बरं नो बैठे बैठे सावधान, सावधान म्हणजे मांडी आवली तो तू. अहो तो काय करीन, 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम खालून पबजीन वरून नुलो खेळ झाला. आपल्याला मुद्द्यात घुसायचं आतल्या, आता जे क्षणोक्षणी ह्याची थोडा किचकट. ए बस आपण येऊ दे, येऊ दे, येऊ दे. अरे त्यांची तर गरज आहे, येऊ दे, येऊ दे. बॉक्स हो बस, पण बस आता 5वी ते 10वी 12वीचे पोरं पोरी नीट ऐका, म्हणजे आपल्याला घुसायचं आहे अंतरंगात क्षणोक्षणी ह्याची करावं. बारीक ऐका थोडं त्याची. ए काही एबऱ्या, काहींना फुले येतात काहींना येत नाही. ए इकडे लक्ष दे, काहींना फुले येतात, ए काहींना फुले येतात आणि काहींना येत नाही. आता बारीक ऐका व्याख्या, सगळे शिकलेले लोक, शिक्षक विक्षक पुढारी भाडारी, ज्यांना फुले येतात त्यांना सपुष्प म्हणतात, ज्यांना येत नाही त्यांना अपुष्प म्हणतात. म्हणजे वनस्पतीचे 2 प्रकार झाले, फुले येतात येत नाही, येतात ते सपुष्प, येत नाही ते अपुष्प. आता जे सब अपुष्पाचे पुन्हा 3 प्रकार पडतात, थॅलो पायटा, ब्रायो पायटा, टेरिडो पायटा. पुन्हा त्याचे 2 प्रकार पडतात, काही आवृत्त बीजे आहे काही अनावृत्त बीजे आहे. म्हणजे काही फळांच्या बीला आवरण आहे आणि काही फळांच्या बीला आवरण नाही. उदाहरणार्थ आंब्याच्या बीला आवरण आहे, पण द्राक्षाच्या बीलाही
आवरण आहे आतमध्ये, पण काही बी आश आहेत त्यांना आवरण नाही. आता त्याच्यात पुन्हा दोन प्रकार पडतात, थोडं टच होईल समजायला. काही यज्ञ झाले काही द्वी झाले, बाजरी यज्ञ झाले, उडीद द्विदल, भुईमुग द्विदल, वाटाणा द्विदल, गहू गहू गहू, अरे गहू काय चपाती काय, गहू एक दल, ज्वारी एक दल. आता गावठी भाषेत समजा, ज्याची डाळ होते ते द्विदल, आणि ज्याची होत नाही ते एक दल. आता एक दल झाले, द्विदल झाले, फुलं झाले, फळं झाले, पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही येत नाही आणि फुलंही येत नाही, ते झाड वांज आहे. आणि ते वांज झाड 15व्या अध्यायामधल्या 54 नंबरच्या ओवीत आहे. अध्याय नंबर 15 आणि ओवी नंबर 54, त्या झाडाचं नाव आहे यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आता लागला करत. आता संसार नावाचं जे झाड आहे त्याला ए त्याला फळ बांबला, फळ नाही, फुलही नाही, ते झाड कसं आहे वांज. आणि वांज झाडाला तुम्ही मी सगळे पाणी घालतोय. आपण धनाधन पाणी कोणत्या झाडाला घालतोय, वांज बोल जा वांज. आता वांज झाडाला पाणी किती जरी घातलं करेक्ट, ते झाड वांजत राहील, बरोबर आहे, कारण त्याला फळही नाही फुलही नाही. पण ऐका आता बारीक आहे का, बरं 15 वाद्य आहे बरं का, हा अख्खा 15 वाद्य एका मिनिटात सांगतो. आतून वांज नावाच्या झाडाला फळ तर येणार नाही, फुलंही येणार नाही, पण तुम्ही मी पाणी घातल्याशिवाय. आणि पाणी घातल्यामुळं त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या खाली गेल्यात, मुळ्या मुळ्या. मग वांज नावाच्या झाडाच्या मुळीचं नाव आहे अज्ञान. अज्ञान नावाची जी मुळी आहे ती खाली घुसत चालली आणि तुम्ही मी सगळे कोसे अज्ञान. काय कळत आपल्याला, अज्ञान नावाची मुळी वाढत गेली का कमी झाली, वाढली. मी पाटील आहे अज्ञान, मी गायक आहे अज्ञान, बंगला माझा आहे अज्ञान, मी सरपंच आहे अज्ञान, त्या बाबलीपासून या बाबली पोत आपले इकडली अख्खी इकीन, पण तुई जिरी, तुई जर जिरावली नाही मी माझ्या बापाचा नाही. काय अज्ञान अज्ञान. ओ सासूबाईला तू राहायला लागली ना, सुनमंती थांब, मला कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी अज्ञान. आणि सगळ्या जगाच्या मुळ्या कशा वाढल्या, अज्ञानाच्या. कशात वाढली लोक, अज्ञान अज्ञान अज्ञान. ज्ञानच कुठे, काय घ्यावायची अक्कल नाही. नवरा सुरतला गेला, सुरत सुरत, आणि 10-12 साड्या घेऊन आला बायकोला, 12. आता बायकोनं साडी पाहिली होती, तिला काय चपातील तेल असून येत नसो, तिला ती साठवून ठेवायची सव. तिनं साड्या ठेवल्या, पण त्या साड्या अज्ञान पा, त्याच्यावर ते ब्लाऊज आणायचंही सरळ. पूर्वी आता साडीलाच ब्लाऊज येतो, पूर्वी शेपरेट आणायचा, म्हणून ती दुकानात गेली ब्लाऊज घ्यायला. आता भेजा तिचा खराब, पण ती लाईटिंग बिटिंग लावल्यावर साडे चमकायची. तिला काय घ्यायचं होता, ब्लाऊज, ब्लाऊज घ्यायचं. पण तिनं ते पार पार झेम केलं गठुडं आलं, हे सोड उचल दुसरं, ती कार्टच वैतागलं. 15 गठुडे झाले तरी हिला ब्लाऊज बसत होईन. दुकानदारानं ओळखलं, हे गिरायकी येड आहे, हे फुगलं तरच ब्लाऊज घेईन. तर दुकानदार काउंटरवरून उठला आणि त्या पोराला म्हणला, का रे अरे ताईंच्या निवडीचा ब्लाऊज तुला सापडा ना. बाई कोण आहेत त्या, पहिल्यांदा आपल्या दुकानात आल्यात आणि मूर्खासारखा ह्या साड्या दाखवत बसला, त्यांना ब्लाऊज उचल चहा सांगता येईल ना. भाग्य आपल्या दुकानाचं, ताई दुकानात आल्या, ताई त्याचं ऐकू नका, ते पोरग डोक्यात आहे.
अरे मूर्खा, गिराई कोणता आहे, बाई कोणत्या आहेत, त्या चहा सांग, पाणी दे, आणि परादिशीत सोलापूरवरून आलेलं जे नवं गाठोडं आहे ते सोड. अशी किरकोळ गाठोडं दाखवतो त्यांना आणि ते फिकून द्यायचं होतं. ते खराबच व्हायला होते ना, 20-20 रुपयावाली होती ती देवीचा गडबर आहे. आणि ते गाठुडं अजून सोडलं सुद्धा नाही ताई, नशिबवान तुम्ही, आजच त्याचं येसो उद्घाटन. ते साड्या, ते ब्लाऊज आम्ही अजून कुणाला दिले नाही. तुमचं नशीब तुमच्या हाताने उद्घाटन होऊ द्या. सोड, आण ते, आण. माणसं कशी बसतात, कशी येतात, कधी भाग्य आपलं. तो नवा बंडल सोड, त्या 3 नंबरचा सोडू नको, तो 4 नंबरचा घे, 3 नंबरचा थोडा कच्चा आहे. तो 4 नंबरचा ताईला आवडणार म्हणजे आवडणार. आणि घ्या ताई, बघा, निवांत बघा. फक्त तुम्हाला म्हणून द्यायचा. आणि तुम्हाला का द्यायचा, तर तुम्ही ब्लाऊजमधल्या तज्ज्ञ आहेत मला अंदाज आला. कारण तुम्हाला एवढे गठुडे पटले नाही, आमच्या पोरांना त्याची अक्कल नाही, आणि पोरांना मालकीन बाई ओळखू आली नाही. बाई हुशार आहेत, ती लाईट लाव रे, ताईच्या डोक्यावरचा बल्ब लाव. लावला, ए ताई पाहून घ्या. आणि आल्या भावात द्यायचा आहे तुम्हाला, 1 रुपया नफा नको. तुमचे पाय माझ्या दुकानाला लागले हाच नफा. हा ब्लाऊज फक्त 120 रुपयाला आहे. 20 रुपयाचा पण ताईची जिरवायची ना. हा मूळ किमतीत 120 तुम्हाला देतो. 2200 रुपये बिल कर रे, आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत घाल चांगले. 12 पीस घेतले ताईनं. आणि वरून ती पिशवी ताईंकडे दे, आणि दुकानाच्या जाहिरातीची दे. आणि ताई निसंकोच आपलं दुकान म्हणून कधी परत या. आणि एव्हा हे पीस शिवल्यावर तुम्ही म्हणाल फारशात पाहिल्यावर शेटनं काय चॉईस दिली. तिनं घरी गेलो धुतला, भीतीपूस आहे वापरला पा, आता काय माग. ₹2200 पोचायला घेतला भीती पुसायचा. अशा तर तज्ञ या पा, आता काय माहित, तुमच्यातलीच ताई आहे पा, आता काय. काय नाही महाराज, कोणती मुळे आहे आज्ञा. आता एक एक झाडवर न्यायचं बरं का आपल्याला हळूहळू. आता मुळी झाली, आणि तुमची माझी कशाची मुळे अज्ञानाची. काय पैसे काय शेताय पैसे. आता लग्नात एक पद्धत आली आपल्याकडं, नालायक पद्धत. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरू फुग्यातून खाली आणा. तो बलून का काय आणलाय, कोणला माझा आलता काय, माझा टेलपण आहे ते भंगार नवर देव मशिवाळणारा गडी तो. आणि ती नवरीवर फट्या बावलीची, आणि ती फुग्यात बसली वर, त्याचं म्युझिक येते माईकवाल्या करून. आणि ते मग ते हळूहळू खाली उतर, आणि वराड नालाईक मांडवाद बसलंय, आणि त्या उरफाट्या बावली नवरी का पाहते. आता तो नवर देव मशिवाळणारा गडी, त्याला त्या पुरीचा स्पर्श झाला, स्मॉल टच थोडा स्पर्श झाला, ते जरा भांब आडमुठ्याच गडी तो, आणि हा स्पर्श त्याला कधी व्हायला नाही. आणि तो स्पर्श झाल्यामुळे ते जरा भांबावलं, आणि हालचाल करायला गेलं, फुटला ना फुगा पा, आता काय भाग. जसा नवरदेव खाली आला, 3 बरगड्या गेल्या त्याच्या उठाईन. ऐन वेळेस दुसरा नवरदेव उभा केला, त्याच तिचं लफडं होतं. तो म्हणला शेवटी आपला आपल्यालाच. अरे काय मुळे, अरे कोणताही झाड संपवायचं असेल तर त्याचे सेंडे हाणण्यात मजा नाही, मुळे हाणले पाहिजे. ओवी ऐका, वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीचे. ज्ञानोबा म्हणले वर वर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं,
नाही, मुळ्या खाल्ल्या पाहिजे. माणशी टक्के पोरीनी बापांच्या इज्जती घातल्या, हे याला मुलगी जबाबदार नाही. आई बापांनी मुलींना संस्कार केले नाही, तुमचं काय मत आहे? चांगल्या फाटकात 80% पोरी इंद्रीकरला शिवाय देते. 80%. मग आम्ही कसे कपडे घालू, कसाय भांग पाडू, कुणाचाही हात धरून जाऊ, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंद्रीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक, बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. काय प्रेम आहे? प्यार क्या होता है तो रोप उपटता है, प्यार क्या होता है तो शिंगल्याने मरता है, प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पियात आहे. मारो झक. मूर्खासारखं कोणाला कळणार नाही. माणसं इथं संपली, इथं एवढे एवढे येत महाराज. 12वीला आहे आत्ता, शिक 12वीला 70 पल्सर आहे त्याला. 10 त्याच्याक मोबाईल आहे. 10 देवळावानी गाड्या लावतात पोरं. 80% गावांमधले पोरं दारू पितात, तुमचं काय मत आहे? 80%. 20% पोरं फक्त गावात दारू पित नाहीत, 100 पोरं एकत्र केले तर 80 पोरं दारू पितात. एवढं वाईट चित्र आत्ता आहे. ग्रामपंचायत सोसायट्या होऊन गेल्या, आणि सीझन एकदा आला आणि पोरांचे 2-3 फुकाट निघून गेले का तो पोर. आम्या पोरं नीट करायचे, पुढाऱ्याने कामाला लावायचे. आम्याही कोणती कोण खसखून खसखून थोडे सोडायला लावायची दारू. यांनी सीझन आला का भोकड्या रसा जुलाब, यांना फुकाट मिळालो हे काय करते, यांना फक्त मिळण्याशी. यांनी आसण्यावारी गोष्टी नेऊ नका. म्हातारी माणसं जर रस्त्यानं चालली तर ही पोरं त्यांच्या देखत देवळा पुढं गाड्याला द्याव्यावर गाड्याला येतात महाराज. अरे आपला बाप काय करतो, ए आपला बाप काय करतोय, आपली आई काय करते, याचं तर भान ठेवा. मिश्या फुटल्या नाही नालायकांना. मिश्या मिश्या एवढेत एवढेत कॉटरी पेतोय धाव्या चकना खाऊन बाहेर येतोय, आणि म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खाकार होते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्याचा परिणाम ऐकायचं आहे तुम्हाला. या 4 बाप पोराचा खांदेकरी झाला आहे. आज बापाने दनादन पोरांना खांदे दिले. 22-23 पोरं दारू पितात. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले. वडाबिडी नाही राहिली. साहेबांची सभा आहे 3 साहेबांची सभा, आणि तांबड्यात निघाला. फक्त 2 खांड मिळाली एवढी एवढी रशात हिंडला येळ. संपली पिढी. हा विनोद आहे. केंद्रीकरला घोडा लावा फक्त, खोटं आहे का सांगा? पिढ्याच्या पिढ्या झाला. मी 15 म्हणत होतो बायको मिळणार नाही. बायको फक्त टेटसलाच पाहिजे. आता झोपताना मोबाईल जवळ ठेवायचा. एवढे एवढ्यांना ते 7-7 एवढ्यांना ते 8-9 हजाराचे खोके का? ए मोबाईलामुळं महाराज लोक गायन करीन, कीर्तनकार पुस्तक उचकीन, सगळ्या क्लिपा शिळीला बकरू झालं. क्लिप क्लिप नुसत्या क्लिपा. यांची वा मारताना क्लिप आहे. वा मारी तीन खाली लिहिती पशुसंवर्धन. काय क्लिपा शिळीला बकरू झालं क्लिप. एका पोराचं तर बोकड्या संघ फुटू, कोंबडी संघ फुटू, ते हातात खोकडं धरायचं. एवढे एवढे येड्या बाबडीत मुरीत तुरीत कपाशीत गिन्नीत लगविला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. 80% पोरींनी व्हॉट्सअप लावून धरलंय बावळटासारखं. पोरींचे कान फटा हल्ले पाहिजे. लिपस्टिक लावी ती, नदवीद घाली ती, इथल्या फटी चमकी भरी ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. जीन पॅन्ट, ए जीन पॅन्ट घालती, टी शर्ट घालती, केस मोकळे सोडीती, आणि जात्रातला पिस्तूल घेती 20 रुपयाचा. आणि आमजद खानचा डायलॉग म्हणती, पालीनं उडी हांडली तर हिची दात खेळ बसली.
पुरीला काय नाव ठेवते, म्हातारे बावळले सध्या, म्हातारे बी चावळवळे, म्हातारे बी आता म्हातारी बागला धरते, गेले ते दिवस राहिले ते आठवणी. तर मग दुसरी कर असं येडे म्हणे काय करतो बापका. अज्ञान नावाचं मूळ अजून मुळ चालू आहे बरं का, आता झाडपा असे आणि हे सगळं अज्ञान. ए नाणारे पोरं सरळ बसा पटकन, शाळा सुरू झाली जोरात बोला, पुढारी भिलारींनी डाय का गुरुजी बिरजी, शाळा सुरू झाली, क्लास सुरू झाले, ऑनलाईन ऑफलाईन, ऑफलाईन याच्या अगोदर कसे होते ऑनलाईन. महालक्ष्मी मंदिरात बसले तुम्ही खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. हा हा, तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? पुढे ऐका आता, ए ऑनलाईनला तुम्ही अभ्यास केला नाही पण तुम्हाला नाद लागलाय कशाचा? करेक्ट. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत? ए आता पुढे जोरात बोला, ए जोरात बोला, घाबरायचं काय कारण नाही. हा चला पटकन, मोबाईल मुळे काय काय झालं? डोळे गेले, कंबर गेली, मेंदू डोळे गेले, मेंदू गेला, कंबर गेली, झोप गेली, झोप येत नाही, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली झाली. आणि क्वार्टरला काय लागतं? पैसे. अजून पाणी. करेक्ट. चकना. मला वाटलं मुखेड मध्ये काही पोरं हुशार असतील, ते तर मॅ पुढचे निघले. ए ए आणि चोरी करून मोबाईल घेतला, गेम सुरू झाला. दोन तीन गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, नुडो, कमांडो. करेक्ट. आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दुस्ती झाली. कुणाशी? पुरुष. चला ए चला, आपण तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही पण गडी कामाला लागला. करेक्ट. तिनं वळखलं हा कामातून गेला, तिनं याचा एटीएम मोकळा केला, हा भिकारी प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं, पळून गेले, पैसे संपले, प्रेम कमी झालं, तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला, याला लोड आला, याने तिच्या ठेवून दिली, ती निघून गेली, हा मोकळा झाला, एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर. आणि त्याच्या दाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं, काय वांग सांगू दाव्या. अरे बा, अरे अज्ञान नावाची मुले, ती मुले जर हानली नाही तर आपल्याला विचारच करता येणार नाही. झालोय आपण आता, आता वर घेऊ, आता लय टाईम मुळी झाली. आता हे मुळाच्या वर काय येईल? साल. खोड 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 नाही, खोड. हा मुळाच्या वर आलं खोड. आता ऐका, अज्ञान नावाचं मूळ आहे, त्याला अहंकार नावाचं खोड आहे. पा झाड कसं वर आलं. आता अज्ञान नावाचं मूळ आहे, अहंकार नावाचं खोड आहे आणि त्याला 12 फांद्या आहेत. कोणत्या 12 फांद्या? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. आणि त्याला 3 पान आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. त्याच्या फुलाला 4 भाग आहेत. तू कितुला आहे सात्विक? फुल पाहिलं तो कसं गुलाब इतकं लवकर? गुलाबात फुलाला 4 भाग आहेत. शाळेतले पोर ऐका, फुलाला 4 भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, पोमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड
कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनॅशियम. देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लॉवर. या देहाला, फुलाला चार भाग आहेत, स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारणदेह. आणि त्याचं फळ तयार झालं. त्या फळाचे प्रकार 18व्या अध्यायामध्ये असे सांगितले, इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट, असे तीन शब्द आहेत 18व्या अध्यायात. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट, गाथ्यात शब्द आहे त्याला उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम, मध्यम, कनिष्ठ देह तयार झाला. आणि ह्या देहाने एकच करावं, पुन्हा मिळतच नाही. याला मोक्ष नावाचं फळ प्राप्त करायचं असेल तर यानं विचार करावा. इथं आलो, पण कोणता विचार करावा? गाडी हे सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं. आमची महाराज मंडळी कोणी दहावीचे प्रवचन करणारे असले तर ऐका नीट. उगाच लोक नदीवर नादीला येत बसू नका. आणि पुढारी लोक नीट ऐका, तीन ठिकाणची भाषणं टाळी जा. नदीवर भाषणं करी जाऊ नका, लग्नात भाषणं करी जाऊ नका. आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पहिली ते चौथीच्या पोरांपुढं भाषण करायचं नाही. हां, आणि 10व्याच्या भाषणांना जरा गावातले पुढारी कंट्रोल करा. वाळू तापसतोवर तुमचे भाषणं चालले म्हणजे लोक पागल बिगले. आणि तुम्हाला वाटतं आमचं लोक भाषण ऐकतात? चुकीचं आहे. कचा कच घोडा लावतात लोक. हां, विनोद नाही, कारण तुमचे सगळे लफडे गावाला माहिती. विनोद नाही, 10व्यामध्ये एखाद्या माणसानं भाषण करावं आणि सगळ्यांचे आभार मानावं. काय मत आहे तुमचं? ए ए, अजून आपल्या लोकांना समजून सांगायची गरज आहे. ए गरज आली ते 15 आणि 20 लोकांची यादी करायची, ते 2 मिनटं वेळतील. आणि त्यांना माईकवाल्यांना सांगायचं 2 मिनटात बोला. लावितच का आला 2 आणि 1 मिनटं? एखाद्या शहाण्या माणसानं बोलावं, एखाद्या शहाण्या माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावेत आणि लोकांना मोकळं करावं. एकतर का आपल्या आपली जी संस्कृती आहे ही कावळा शिवल्यानंतर थांबत नाही आपली लोक. मग त्या बिचाऱ्याने एवढा मोठा 10व्याचा खर्च करायचा, त्याचा अपमान होतो. लोक त्याच्या देखत उठतात, निघून निम्मे लोक श्रद्धांजलीला निघून जात्या. त्यांच्या त्यांची टोळी बसून राहते, साहेब बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत. साहेब बोलल्याशिवाय मला उठता येईन. बाकी ज्यांना काय करा, मी म्हणतो का स्पर्श झाला का दसक्रिया संपावी. काय म्हणते तुम्ही? एक तर आपल्याकडं सगळ्यात महत्वाचा विधी कोणता आहे? काच स्पर्श. ए आज डिझेल पेट्रोल घालून लोक कशाला आली? आणि 10व्याला लोक काय येतात माहिती का? महाराज गावातले ऋणानुबंध टिकावे, कुणाची तरी सामुदायिक जगण्याची ताकद यावी, एकमेकाबद्दल प्रेम. तुमचे भाषणं ऐकायला लोक येत नाही आणि तुम्हाला तो मोका सापडतो. कधी तुमच्या पुढं लोक बसती नाही. तुम्हाला असं वाटतं आता काय काय सांगू यांना? 10व्यातल्या भाषणात म्हणतो आपल्याला रस्ता करायचा आहे का? नदी तुला न्यायला भाषण 10व्यातलं चाललंय, आपल्याला रस्त्याचा विचार करायचा आहे. करू ना, तुईच मौत नेऊ पहिली त्या रस्त्या. हा विनोद नाही, 10व्याचं भाषण एकानेच करावं. काय म्हणते तुम्ही? आणि लग्नात तर भाषणच करू नये, कारण आता बावळाटपणा काय झाला आहे आपल्याकडं. लोक लग्नाच्या अगोदर जे वेळ राहते ते पूर्वी लोक कामून लटकायचे. आता हा नालायकपणा कोणीतरी आणलाय 2-4 वर्षापासून. 10 वाजता टेबलांवर जेवणं सुरू करायची. लोक जेवल्यावर थांबत नाही तिकडं. लोकांना माहिती लफड्याचं लग्न आहे, जेवलं काय ना जेवलं काय. आणि भाषण करणारा ना त्याचं सुत नाही. यांच्याकडून देश सेवा करावी. त्यांनी कोणती सेवा शिल्लक ठुली नाही, 9वीपासून लफडायती. इंद्रीकर गेलो एका कीर्तना लग्नाला, आता मी जात नाही लग्नाला कधी. गेलो तर मला टोपी घातल्यावर कोणी ओळखीत नाही, फॅटा सोडल्यावर कोणी ओळखीत. मी गर्दीत बसलो. किती विचित्र लोक सांगत होतो तुम्हाला. आपल्याकडं अनुभवाचं काम राहतं, सेल्फ प्रोडक्शन. आणि मी बसलो तर त्याने मला काय ओळखलं नाही पुढच्याने, पण ते दोघं जण बोलत होते. काय खर्च केला मला लग्नाला? पुढच्या बापानं चव जाऊन चौथा उरला. पण आता गुलाबजांबू घाली सुटला बा. कधीचं कधीचं लफडं त्या पोऱ्याचं. ते इंद्रीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का? तेवढेच एक जणानं इंद्रीकरला पाहिलं. आता त्यानं पाहिलं होतं, त्यानं म्हणलं आता इंद्रीकर बोलल 2 मिनटं. आता उठायचीच पाळी आली. आता लोक का मला सुटी देत का? एक जण म्हणला हा लायकीचा उठला आता अशा. याचा आशीर्वाद कावा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असं.
नाही लोक बोला त्यात महाराज. आणि आपल्याला वाटतं आपण आशीर्वाद दिले अख्खी गंमत फेली. काय म्हणते तुमचं बापकाला लोक काय लोकांना काय आवडतं बापका. वा वा ए पोरण तुम्ही टी व्ही पाहता सगळे. हो टी व्हीला मध्यभागी काय येते रे चित्र नाही कार्यक्रम ॲडव्हर्टाईज म्हणजे मरा अरे मराठीत जाहिरात. आता जेवढे मंडपाच्या बाहेर आणि गेटमध्ये सगळे बसले ना हॉलमध्ये ह्या हॉलमध्ये तुम्ही फक्त मला एक तुम्ही बोलायचं नाही आला फक्त कोणत्याही माणसानं मला एक जाहिरात खरी सांगायची मी ह्या कार्यक्रमाचा टोटल खर्च देणार. आहे का अख्ख्या जाहिराती भपका आहे का खऱ्या आहे भपका पण त्यांची किंमत वा 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 वा. जर फेरे लवली लावून माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का. मी आता काळा तर नाही पण सावळा आहे म्हणून मी फेऱ्या लवली तर झोपलो असतो. असं पुढे येणेपणा राहत आणि थोबाड वासू वासू लोक पाहत पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उडी आणत असती तर आपण म्हातारी दुकानात ठुली असती डान्सच कर बाई. काय जाहिराती एक जाहिरात इतकी विंडो के पोरी नो एक पोरगी शाळेतून येते आणि आईला म्हणती मला मुली चिडवतात तिची आई तिची विणी घालती केसाला झटका देते तू बळकट आहे कशाना कशा जे पोरी नो शॅम्पू करॅक्ट. एक जाहिरात इतकी विंडो के पोरं एक पोरगी खालून चालते आणि एक पोरग भितडावरून छत्री धरून चालत कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या एक जाहिरात इतकी विंडो के कीर्तना सांगू नये पण सांगतो मला दम नाही निघत. एक पोरग इकून चालतं चालतं आणि पोरगी तिकून येते तिचे दंड बिन उघडेच असतात हाफ ड्रेस असतो आणि त्या पोऱ्याला स्मार्ट टच होतं त्याला बघा एकदम स्मिट टच होता असा बघतो त्या पोरीचा त्याला कळत न कळत स्पर्श होतो. ते पोरग थोडं पुढं जातं आणि फक्त असं करतं तिच्या त्याच्या तोंडातून काय बाहेर पडतो कोणाला माहिती पण ती पोरगी लगेच मागे फिरती क्लोजअप क्लोजअप क्लोजअप. अरे बाबा अज्ञान नावाचं मूळ घालवा अहंकार नावाचं भोमोक्ष नावाचं भोळ करा आणि करा विचार करावा विचार शरक्षणी हाती करावा विचार शरक्षणी हाती करावा विचार शरक्षणी हाती.
कॅप्सचे मित्र परिवार, सोमवार सोमवारी मरणं पवित्र नाही, पण ह्या मातीला श्रद्धांजली वाहताना आता आपल्याला दोन तीन मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. एक, महिला मंडळ, तुमची सासू मिली, मिली तुमची सासू, तर आपण काय करतो, जेवढ्या बाया लुगडे आणतात, अंत्यविधीला येताना बरेच नातेवाईक लुगडे आणतात, आपण काय करतो, सगळे लुगडे त्या म्हातारीच्या उशाला देतो. चुकीचं आहे ते, नाही दिलं तरी चालेल, काही नाही तरी जाळायचं ते, पण एक द्या आणि बाकीचे लुगडे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा आणि गरिबाला दान करा, ही खरी संस्कृती आहे. तसे ते तुमच्या त्या साड्या वाया झाल्या, पण एक खरं सांगू बाईला, एखाद्या बाईला जर तुम्ही दोन साड्या दिल्या, त्या गरीब बिचाऱ्या माऊलीचं वर्ष निघून जाईल. आणि त्या दोन साड्या जर ती बाई नेसली, तर नेसताना तिच्या घालावरचं हसू तुम्हाला पांडुरंगाची रुक्मिणी असल्यासारखी दिसेल, कारण अजूनही गरीब माणसं समाजात लई आहे. तुम्ही आता हे श्राद्धाला जे टोप्या टावेल येतात, आता आपल्याकडे पद्धत असल्यामुळे ते लई येतात, गोण्या दोन दोन गोण्या येतात, हे तसे फेकून देण्यापेक्षा त्याची गरीबाला गरज आहे. टावेल टावेल जर एकत्र केले आणि एखाद्या शाळेच्या वसतिगृहाला जर 10 टावेल दिले, तर ते पोरं त्याच्यावर वर्षभर आंघोळ करतील, नाहीतरी तुमचे तसे ते घरात. अजून मुखेडवाल्यांना एक काम करायचं आहे, साड्या तर द्यायच्या नाहीत, द्यायचे नाही, काय लोकांनी नाव ठेवलं, काय आपली सासू मिली तिला काय कोणी भाकरी घातल्या नाही, लोक म्हणतील तिच्या साड्या ठेवल्या आम्ही ठरू, लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे, पण गरिबांना साडीची अजून आपल्याकडे एक चुकीची पद्धत आहे, ती बंद करायची आहे. माणूस मिळाल्यानंतर आपण चिलर उधाळतो, पैसे चांगलं नाही ते, आज रात्रंदिवस आपण कशासाठी तर पडतो, पैशासाठी, हे तीन तीन करायचे रोज 500-700 होतं येळभर, आता रात्री खरोशाला होतो म्हणजे उदगीरला, आता इथून एक हाणायचं पुन्हा सोलापूरला, महाराज पाया पडतो, पैसे प्रेतावर उधाळू नका नका, ते पैसे आहेत काय 100-200 रुपये तुमचे, पण ते पैसे खाली पडतात, चपलन सगट लोक त्याच्यावर जातात, तो देवाचा अपमान आहे. त्याच्यापेक्षा एक करा, प्रेतावर पैसे उधळण्यापेक्षा ते 100-200 रुपयाचे आहे ना, अंगणवाडीच्या पोराला नाश्ता द्या, ते आयुष्याला आशीर्वाद मिळेल. काय अंगणवाडीला 15-20 पोर असतात, महिला महिला म्हणलं मंगळवारी शिवरात्र झाली, आजा जर शिवरात्रीला गेला तर नातू सारखी वाट पाहतो, काय आणीन काय आणीन, त्याची यादी लांब लचक राहते, बाबा हे आणायचंय बाबा, आणि बाबा बिचारा खिशात आणतो, 1/2 किलोमीटर पोरग बाबाला पाहतय, चिंगाट पडत येतोय बोधे, कोणाला भेटत आजाला, आलं का असं गालवडीत आजाचा, आजा टपकन मुका घेतो आणि कुपरीच्या खिशात हात घालतो आणि एक चॉकलेट काढतो, आता चॉकलेट आहे दा पैशाचं, ते चॉकलेट म्हाताऱ्या पोरानं जर मुठी धरलं ना असं चिंगाट पळत पोर घरी, ती जत्राच गेलं इसरू, 1/2 किलोमीटर आलं, 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर पोर पळालं चॉकलेटसाठी, आणि घरी गेल्यावर सगळ्यांना होते बाबा आले, त्या चॉकलेट खाताना जो आनंद आहे ना तो शब्दात कधीच वर्णन करता येणार नाही. तुम्ही प्रेतावर पैसे उधळण्यापेक्षा त्या गरीब पोरांना जर चॉकलेट आणि गोळ्या दिल्या ना, तर तुमच्या आयुष्यात तो आनंद तुम्ही विसरणारच नाही. मी तर लाह्यासुद्धा मुरमुरेसुद्धा उधळू नका, फुलांचा डायरेक्ट पाकळ्या करा, 2 किलो फुलं लागतील आणि तो विधी फुलांचाच आहे. आणि म्हातारी माणसं मिळाल्यानंतर महिला मंडळ त्याचे सगळे कपडे नदीत टाके जाऊ नका, तुम्हाला त्या बावळात सवय लागल्यात, बावळात त्याच्या गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही, त्या गोधड्या चांगल्या असल्या तर धुवून वापरा, पण नद्या स्वच्छ ठेवा सगळ्या गोधड्या. म्हातारी तुला लई दुःख झालं ना, तिचे 2-3 मणी टाक नदीत, हा विनोद नाही महाराज, प्रत्येक गावच्या नद्यांची परिस्थिती पयाजोगी राहिली नाही, गोधड्याने उंडो खायच्या लोकांनी नदीत कशाला लागायला कोण, तुम्ही ते गोधड्यात व्हा नाही तर घरी येऊन पेटून द्या, मग म्हातारीच्या पावत्या टाक नदीत, टाकी का नद्या जर स्वच्छ ठेवल्या नाही तर याच्यापेक्षा आहे ही महाराज, मुळात पाऊस जास्त असो असं नाही, नद्या स्वच्छ नसल्यामुळं पूरस्थिती कंट्रोल येत नाही, नाही तर निसर्गानं पहिले ज्या नद्या तयार केल्या त्या जर नद्या लोकांनी बुजावल्या नसत्या तर गावात पाणी घुसायचा प्रश्न येतच कुठं,
मग काय पूर्वी पाऊस होत नव्हता का? ज्याची जमीन नदीच्या कडेला आहे त्यानं नुसती जी शिपीनं नदी कोदायची इकडं काढायचं. नदी वडे राहिले कुठं? अजून 10 वर्ष थांबा महाराज, ही पिढी नाही ही. आता तुम्हाला वाटतं महापौरा 12वीला गेलाय, पण इतके वाईट दिवस येतील. इंद्रीकरचे तर वाक्य अजून कधी खोटे? 10 वर्षानं मुखेडवाले ध्यानात ठेवा, सगळ्याच गावची क्षेत्र कमी होणार आहे, कुटुंब सगळे वाईले निघणार आहेत, गोठ्याला जागा जाणार आहे, घराला जागा जाणार आहे, पार्किंगला जागा जाणार आहे, पिकायला क्षेत्र राहणार नाही. काय म्हणते तुमचं? 15-20 वर्षापूर्वी मुखेडमध्ये सगळ्यात मोठा शेतकरी 50 एकरचा होता, आज सगळ्यात मोठा शेतकरी 10 एकरवर आलाय. सगळे वाईले निघाल्यावर जमीन राहणार नाही. जरा इंदुरीकरचं ऐका, त्याला घोडाला आपण ऐका, जमीन राहणार नाही. एक बुद्धिमान माणसांची संख्या वाढत चालली आणि केमिकल डेव्हलपमेंट जास्त झाल्यामुळं नोकऱ्या राहणार नाहीत. तुम्ही अभ्यास करा, एक जीसीपी आला लेबर मोकळा झाला, 5 वर्षाने सगळे कारखाने ऊस तोडायचं मशीन आणतील. लेबर प्रॉब्लेम फवारण्यामुळं 70% शेतकरी लेबर वापरीत नाही. 50 रुपये टाकी झाली फवारायला, 15 किलोचा 15 लिटरचा, हा 15 किलोचा पंप. मग आता प्रश्न असा झालाय, तुम्हाला शेती राहणार नाही, दुसरी गोष्ट नोकरी राहणार नाही, आणि तिसरी गोष्ट व्यवसाय राहणार नाही. टपरीला टपरी लागली, दुकानाला दुकानं लागली, 1 किलोमीटरला 7 हवेत, 3 पंप आहेत, 2 बार आहेत, लोकांनी पोट पुढच्या पिढीनं भरायचं कसं? नोकरी तर लागणार, तो 100% नाही. शेती तर 100% राहणार नाही, व्यवसाय टाकायला जागा राहिली नाही. मग आमची ही जी पिढी आहे, आपले दिवस गेले, पण ही पिढी विद्वान असली तरच जगेल. म्हणून आता आपल्याला पिढी बनवायची नाहीये, आता आपल्याला पिढी विद्वान बनवायची आहे. आता ह्याच वयात ह्या पोरांना लॅपटॉप दिलं पाहिजे, ह्याच वयात ह्या पोरांना कॉम्प्युटर दिलं पाहिजे. इथून पुढच्या काळात पिढी ब्रिलियंटच बनवली पाहिजे. तुमचं काय मत आहे? अहो तालुक्याला एक तहसीलदार आहे, 10,000 लोकांनी परीक्षा दिली पोरांनी, पण ब्रिलियंटच पोरगा तहसीलदार होतो. असं पुढं, आणि मग पोरं जर मोकळे राहिले तर फक्त राजकर्त्यांना फायदा होईल. पोरांचा शेती नाही, नोकरी नाही, मग तू गट प्रमुख, तो बाप तालुका प्रमुख, तुझे बचत गटाचा अध्यक्ष, हा खेवावरात गावात तुम्ही ही ना आमचे झेंडे घेऊन. आणि आमच्या पोरांनी आयुष्यभर बांबूच उपटले रे लोकांचे. आम्ही आज तुम्ही तुमच्या सभा होणार, ग्राउंड आमचं पोर सपाट करणार, झेंडे आमचे पोरं लावणार, डिजिटल आमचे पोरं लावणार, तुम्ही तुमच्या पोराला गाडीत घेऊन येणार आणि नाही तर स्टेजवर नेणार आणि आम्हाला समजून सांगणार मी थकलोय आता, हा वारस आहे. तुम्ही आम्हाला सांगणार. आणि आमची 42 वर्षाचे पोरं ग्रॅज्युएट झाले, डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, आमच्या पोराला 30 रुपये बॅलन्स टाकायला बापाचं मागायची वेळ आली. 42 वर्ष वय झालंय त्याचं, नोकरी नाही त्याला. हे आणि तो पोरगा आईला म्हणतोय मला 30 रुपये दे, कशाला बॅलन्स टाकायला, त्याचा बाप शिव्या देतो. तेव्हा ती बाईला 30 रुपये देतो. आमचा ग्रॅज्युएट पोरगा 30 रुपये घेऊन बॅलन्स टाकतोय, ऐकून ऐकून. आणि तुमचे बोर्ड लावितोय, तुमचे डिजिटल लावितोय, तुमच्या गाडीत बसून झेंडे घेऊन हिंडतोय. आमचा पोऱ्या मेला तो 42 वर्षाचा झाला, रुपडे उत्पन्न नाही त्याला. विना अनुदानीचे 40% शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत, रुपया पगार नाही त्याला, अख गाव सर म्हणतोय. लोकांना खरं पटत नाही हो, संपलेत का नाही आपले पोरं मला सांगा. बीएड बंद झालं, बीएड बंद झालं, काय करणार पोरं? काहीच करीत नाही, काही करीतही नाही, काही होणारही नाही. काय मत आहे तुमचं? आमची पोरं अशी झेंडे बांधून पावशेर रस्सा खाऊन मारणार, निमे मेलेत निमे मारणार, यांना काय त्याचं? आणि त्यांनी सत्ता भोगायचा, त्यांच्या 3-3 पिढ्या चालल्यात. आमच्या पाखोद्याच्या पोरांना, आता हे पाखोद्याच्या पोरांचं जर कीर्त पाखोद्यानं आणलं ना संघ कीर्तनाला, तर लोक म्हणत्या शिहाय बापाचं कमी पडलं होतं. माझा म्हणायची मी सुरुवातीला पोरगा आणायचं बघ संघ कीर्तनाला.
लोक म्हणायचे आहे याला काय कमी पडलं बा, 100-200 पोर आणते मी आणली नाही आता परत. हायला 200 रुपयासाठी पोर घेऊन येणार आणि त्यांच्या 3-3 पिढ्या बाप चेअरमन आणि आई वाय चेअरमन, तुमचं काय त्यांचं काय वाकडं केलं तुम्ही. आता लोकांनी फक्त बोवा बाटा केलाय महाराज, इंद्रीकरलाही पैसे घेतो, इंद्रीकरलाही पैसे घेतो. सांगा बरं कोणत्या माणसानं बघ इंद्रीकरनं अगोदर पैसे घेतले कीर्तनाचे, एखाद्यानं सांगा खर्च फुकाट, किंवा ठरवून घेतले सांगा खर्च फुकाट. माझं फक्त एवढंच आहे कीर्तनं जास्त होत्यात पैसे कमी होत्यात, पैसे कमी होत्यात आणि कीर्तनं हे बाकीचे महाराज लोक जे भामटे आहेत ना हे एका कीर्तनात माझ्या तिघा इतके घेतात. आणि लोकांना कीर्तन जास्त असल्यामुळे माझे पैसे जास्त दिसत. 4-3 कोण देत गाजर पैसे महाराज, मी आता आयुष्यात कधी अजून पाहिले नाही, म्हणजे मागितले नाही, मोजले नाही. आणि तुम्ही नको आता कालचे मायानंतरचे बो आहेत 35 घेईन 40 घेईन मायानंतर. मी बाबा झालो तो हे नव्हते मी. मला 27 वर्ष झाली माया बरोबरीचा भोवत राहिला नाही मला. आणि माया इतकी कीर्तन करायला 3 जन्म लागतील एखाद्याला. हा कर बरं म्हणा तू 3 कीर्तन कर काय माय गेली तू. अहो 1 कीर्तन करायचा दिवस भर तर तू पाटला जे पोहे सुकुबाईचे कांदा पोहे मजेत दिवस काढायचे यांना काय. आणि पैसे दण कोण घ्यायचे माया नंतरचे पोर 30-40 हजार रुपये असे बोलून घेतात. हॅलो 30 असले तर येतो. आणि इंदुरीकर मेलं नाही इवळू इवळू. आणि बो बाटा काय केलं लोकांनी इंदुरीकरला पैसे घेतो. मी नंतरचे भामटे 40 हजार घेऊनही गेले इंदुरीकर 15 रोज पिटत होईल. तरी इंदुरीकरला 3 करतो तेव्हा थोडं होत आहे. लोक बोबाटा करतात महाराज, नाही तर मायापेक्षा बाकीची लोक जास्त लुटितात लोकांना. पण ते नाव झालंय माझं माल छापितात हे. आता नवीन कीर्तनकार झाले बोलून घेतात डायरेक्ट 30 घेईन 35 घेईन 40 घेईन. लोकही देतात लोक देतात लोकांची नाही हायदी लोक देत आणि परत नाही बोलायचं म्हणते का लईच झाले तुला देताना अक्कल नव्हती का. पण तुला वाटलं पैसे जास्त घेत तसं नाही. परमार्थ हा मुरावा लागतो करता येत नाही. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा ज्ञानेश्वर बावली आभार मानायला कोणी आभार मानायला तुका म्हणे ही लोकीचा व्यवहार बोलिली गुरुवे देवा मुनी.